ग्लोबल टीचर प्राइज प्राप्त शिक्षक रणजीत सिंह डिस्ले यांना अमेरिकेची स्कॉलरशिप मिळाली, मात्र त्यांना अमेरिकेला जाण्यासाठीचा रजेचा अर्ज शिक्षण अधिकाऱ्यांकडे मागील 3 महिन्यांपासून पडून आहे। मात्र या रजा अर्जात त्रुटी असल्याने आम्ही तो अर्ज मंजूर केला नाही, कारण परदेशात स्कॉलरशिपला गेल्यानंतर शाळेचं काय करणार असा प्रश्न सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे। नमस्कार, मी किरण लोहार, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर। आज लोकमत दैनिकामध्ये रणजित सिंह दिसले प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परितेवाडी तालुका माडा यांच्या संदर्भातील एक बातमी आली होती। काल दिसले गुरुजी जिल्हा परिषदेमध्ये आले होते, ते आल्यानंतर समजले की ते अमेरिकेतील विद्यापीठामध्ये PhD करण्यासाठी जात आहेत। त्यासाठी एक जिल्हा परिषद प्रशासनाचं पत्र त्यांनी इंग्रजीमधून टाइप करून आणलं होतं, परंतु परदेशामध्ये शिक्षण घेण्याआधी किंवा सेवेमध्ये असताना शिक्षण घेण्यासाठी आपल्याला जर प्रवेश घ्यायचा असेल एखाद्या विद्यापीठामध्ये, तर त्याची एक व्यवस्थितपणे त्याची प्रक्रिया जी आहे ती पार पाडायला पाहिजे। शाळेमध्ये मुख्याध्यापकांकडे यांनी अर्ज केला पाहिजे, त्या ॲप्लिकेशन फॉर्मवर त्यांनी किती दिवस तो कोर्स आहे, कोणत्या विद्यापीठामध्ये ते करणार आहेत, त्या विद्यापीठाच्या प्रॉस्पेक्ट्समध्ये काय लिहिलेलं आहे, कोणता कोर्स आहे, त्या कोर्सचा कालावधी काय आहे, या सगळ्या बाबीमध्ये डिटेल त्यांनी अर्ज करून मुख्याध्यापकांमार्फत गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तो अर्ज सादर केल्यानंतर मग तो अर्ज गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी जातो। काल ते परस्पर मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांकडे गेले होते, तिथून माझ्याकडे पाठवण्यात आलं। त्यांनी जे 2 पत्र सही तयार करून आणली होती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीची, त्यांना ती सही हवी होती त्या पत्रावर, परंतु कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता ते परस्पर असे पत्रावर सही घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते। असं कुठल्याही प्रकारे हे म्हणजे गैरशिस्तीचं वर्तन या ठिकाणी या कार्यालयामार्फत त्यांचं चालू दिलं जाणार नाही। परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांचा पासपोर्ट असणं आवश्यक आहे, तो पासपोर्ट त्यांनी याआधी त्यांच्या एका चौकशीमध्ये आम्ही त्यांना पासपोर्ट मागितला होता, त्यांनी तो पासपोर्टही आमच्याकडे दिलेला नाही। त्यांचा कुठल्याही प्रकारचा त्या विद्यापीठामध्ये त्यांनी केलेला अर्ज या कार्यालयास त्यांनी सादर केलेला नाही। ते कोणत्या कोर्ससाठी जाणार आहेत ते फक्त PhD म्हणतात, कोणत्या विद्यापीठामध्ये जाणार आहेत अमेरिकेतील विद्यापीठामध्ये म्हणतात, पण अमेरिकेतील कोणत्या विद्यापीठामध्ये ते PhD करणार त्याचा कुठेही उल्लेख नाही। अशा प्रकारे ते काल इथं आले होते आणि देसले गुरुजींना काही दिवसापूर्वी ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्याचाही या त्यांच्या PhDचा काय आम्ही त्यांना हे प्रस्ताव मागवण्याचा कुठल्याही प्रकारचा काय संबंध नाही, कारण कोणताही शिक्षक ज्यावेळी उच्च शैक्षणिक अर्हता धारण करत असेल त्यावेळी त्याला नियुक्ती प्राधिकाऱ्याची परवानगी अर्थात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांची परवानगी घेणं हे अत्यावश्यक आहे। दिसले गुरुजींचा काल अर्ज ते घेऊन आल्यानंतर त्यांनी ते CO सरांचं प्रमाणपत्र घेऊन आल्यानंतर त्याच्यावर सहीसाठी त्यांना सांगितलं की तुम्ही विहित पद्धतीचा अवलंब करा आणि कार्यालयामार्फत तुमचा प्रस्ताव येऊ दे। दरम्यान मागील 1.5 महिन्यांपूर्वी मी अध्ययन रजेसाठी अर्ज दिला होता, त्यावर मला जिल्हा परिषदेकडून मला कोणत्याही प्रकारची विचारणा किंवा लेखी विचारणा झालेली नाही, त्यामुळे मला जर लेखी विचारणा झाली तर मी माझी भूमिका मांडेल अशी प्रतिक्रिया शिक्षण रणजित सिंह डिस्ले यांनी दिली। मला अमेरिकन सरकारकडून खास शिक्षकांसाठी दिली जाणारी फुलब्राइट स्कॉलरशिप मिळाली आणि याचा मला खरंच खूप आनंद आहे आणि मग याकरिताच मला 2022 ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये अमेरिकेत जाऊन तिथं PC इन एज्युकेशन या विषयावरती अधिक सखोल संशोधन करण्याची संधी मिळते आहे। तर याकरिताच मी प्रशासनाकडे अध्ययन रजेचा अर्ज केलेला होता आणि त्या अर्जावरती मला अपेक्षित होते की तो अर्जावरती मला काहीतरी डिसिजन मिळेल किंवा काहीतरी निर्णय मिळेल या अपेक्षेनेच मी जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी महोदयांना काल भेटलो आहे आणि त्यांचे जे काही निष्कर्ष आहेत किंवा निकष आहेत त्यांच्या निर्णयानंतरच मला याच्याबद्दल अधिक माहिती सांगता येईल। त्यांनी माझ्यापर्यंत आता तरी कोणताही लेखी आदेश अथवा लेखी कोणती कागदपत्र सादर करण्याबाबत मला अद्यापही आदेश प्राप्त झालेले नाही आहेत। संबंधित आदेश प्राप्त होताच मी माझी भूमिका प्रशासनाला कळवतो।